पालकांनी की करायचं की नाही करायचं, तर हा घटक का दुर्लक्षित आहे असं वाटतं तुम्हाला? दिव्यांग हा घटक दुर्लक्षित आहे असं म्हणजे विवाहाच्या बाबतीत दुर्लक्षित आहे, विवाहाच्या बाबतीतही दिव्यांग या घटकांपैकी फक्त स्त्रीच दुर्लक्षित आहे. अनेक दिव्यांग मुलांचे लग्न मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत, संसार करताना पाहिलेला आहे, आणि सुदृढ मुलींसोबत त्यांची लग्न झालेली आहेत. मुलींच्या बाबतीत विचार केला जातो याचं लग्न एखाद्या चांगल्या मुलीशी करून द्यावं, पण मुलींच्या बाबतीत तिचे आई वडीलही तो विचार करत नाही, समाज तर करतच नाही, समाज करतच नाही, आणि त्यांना प्रश्न असतो की आपल्याकडे असं असल्यानंतर आपण काय सांगायचं. तर हा एक सामाजिक दृष्टिकोन आहे असं मला वाटतं, मी हा बदलायला पाहिजे. दिव्यांगतेच्या बाबतीत स्त्री पुरुष दोन्ही सारखेच असतात, सारख्याच समस्यांना दोघांनाही तोंड द्यावं लागतं, आणि लग्नाच्या संदर्भात एक अत्यंत संकुचित विचार आपण समाजामध्ये हल्ली रूढ होताना पाहतो. समाजपेक्षा परिवारातनं पहिले ती गोष्ट निघाली पाहिजे, आणि परिवारातूनच समाज, परिवारापासूनच समाज बनतो. बरोबर. नाही, बरं, एकंदर लग्न या संकल्पनेविषयी जर म्हणाल तरी समाजाचा विचार अत्यंत संकुचित होत चाललाय. हा प्रश्न विचारला जातो की चांगल्यांची टिकत नाही तर अशा लोकांचा काय करणार. माझाही तोच प्रश्न आहे की चांगल्याचं नाही टिकत ना, मग आमचं नाही टिकलं तर त्यांच्यात काय आहे? बरोबर. लोकांचा दृष्टिकोन अर्चनाताई या बाबतीत आपण थोडा गांभीर्याने विचार करू की लग्न टिकत नाही तशी शंका आमच्या मनात का निर्माण होते? चांगल्याचं पण मी म्हणते, विवाह ह्या संस्काराला इतका ठिसूळपणा का यावा? आपण जर विवाह हा संस्कार आहे म्हणतो, संस्काराची वीण इतकी घट्ट असते, मग ते संस्कार इतके ढिले कसे झाले आपले? आणि रोज आपण पाहतो घटस्फोटांचे प्रमाण इतके वाढलेले आहे, किंवा जे लोक नांदत आहेत एकत्र तेही केवळ नाईलाज म्हणून असं का व्हावं? सकाळी राहणं म्हणजे त्याला संसार करणं असं म्हणतात, पण तसंच सकाळी राहताना त्यांची तोंड दोन दिशेला असं असेल तर त्यांना काही अर्थ नाही. हा, आणि आमचं आता पहिल्यापासून शंकेने पाहिलं गेलं म्हणजे हा लग्न करतोय पण का करतो, काय करतो, उद्देश काय आहे, पुढे व्यवस्थित होईल की नाही? तर नाही, व्यवस्थित नाही म्हणजे उद्देशांची काय म्हणतात पोस्टमार्टम केला गेलं, पण मी कुठली राणी व्हिक्टोरिया नसल्यामुळे माझ्याकडे कुठली स्क्रिप्ट नव्हती, जेणेकरून ते फसवून माझ्याकडून. सुदृढ असताना कसं काय तुम्ही दिव्यांग मुलीला स्वीकारत आहे हा पहिला प्रश्न. हो, पण एक फार बोलल्या जातो मला नीट आठवत नाहीये, जब मजनू को भागही लैला. तर पण महत्वाचं म्हणजे काय आहे, आवड कुणाची काय असावी. बरोबर. कुणी प्रत्येकाची प्रायोरिटी वेगळी असते, वेगळी असते प्रत्येकाची प्रायोरिटी. कुणाला सौंदर्य आवडतं, कुणाला शिक्षण आवडतं, कुणाला पैसा आवडतो, तसंच बन्सीला मंजिरी आवडते, मंजिरी आवडते म्हणजे मनातून प्रेम केलेली. त्यांची प्रायोरिटी मी होते असं म्हणायला हरकत नाही, प्रत्येकाची प्रायोरिटी वेगवेगळी वेगळी असते आयुष्यात, त्यांचा आवडीचे काही कंगोर वेगवेगळे असतात प्रत्येकाचे. बरोबर. यामागे विवाह या संकल्पनेविषयीचं माझं चिंतन जबाबदार आहे. आज माझं वय 42 वर्षांचं आहे आणि 42 व्या वर्षी मी लग्न केलं. लग्न यानं त्या कारणानं मी टाळत होतो, म्हणजे मला लग्न करायचंच नव्हतं असं नाही, करायचं होतं, पण मी मला सांगितलं की माझा स्वभाव दुसऱ्यांकडून अपेक्षा करणं हा नाही. लग्न करायचं कोणाच्या भरोशावर करायचं, मी स्वयंपर पूर्ण पाहिजे स्वतः. बरोबर. म्हणून मी स्वतःशीच ठरवलं होतं की जोपर्यंत मी स्वतः बायकोला कमीत कमी तिच्या हाताच्या बांगड्या घेण्या इतपत ऐपत माझी निर्माण होती, आर्थिकदृष्ट्या मी स्वतः संपन्न किंवा स्वयंपूर्ण होत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही. बरोबर. आणि त्यासाठी माझी धडपड चालू होती, म्हणजे स्वयंपूर्ण होण्यासाठी, लग्नासाठी नाही. आणि त्यात लग्नाचं वय पालटून गेलेलं,
आणि हे सगळं सुरू असताना विवाह या एकंदर संकल्पनेचं चिंतनही मी करत होतो, मी बघत होतो. लोक मला प्रश्न विचारायचे की लग्नाचं वय झालं तुझं, लग्न का करत नाही. मी म्हणायचो लग्न का करतात लोक, कशासाठी करतात. तर मला मोकळेपणानं सांगू द्या की या सगळ्या चरवणातून मला एकच गोष्ट निदर्शनास आली, लग्न या गोष्टीचा एकमेव उद्देश केवळ शरीर सुख. या पलीकडे लग्नाचा कुठलाही उद्देश नसतो. आणि दुसरा एक अत्यंत स्वार्थी उद्देश तो म्हणजे म्हातारपणाची काठी. म्हणजे म्हातारपणात मला कोणीतरी आधार पाहिजे म्हणून मी लग्न. म्हातारपणात मला आधार पाहिजे म्हणजे मग दुसऱ्या व्यक्तीचा विचार कुठे आला इथे? नाही, म्हणजे स्वतःच स्वार्थ बघून केलेला. तुम्ही गेल्यानंतर मग दुसऱ्या व्यक्तीचं काय? बरोबर. म्हातारपणात ठीक आहे, माझी बायको मला माझं नीट संगोपन करेल, पण मी गेल्यानंतर ती जर मागे जगात उडेल तर तिचं कोण करेल? मग म्हणतात मुलं बाळ असतात, मुलाबाळांचा भरोसा नाही, वृद्धाश्रम निर्माणच नसती झाली, मुलाबाळांनी आपल्या आई वडिलांचं नीट संगोपन केलं असत. मला हे दोन्ही उद्देश अत्यंत तकलादू वाटले विवाहाच्या संदर्भातले, कारण शारीरिक आकर्षण माझ्या मनात निर्माण झालेलं नव्हतं आणि म्हातारपणाची काठी ही संकल्पनाच मला स्फुर वाटते. त्यामुळं मी मंजिरीशी लग्न करण्याचा जेव्हा निर्णय घेतला त्यावेळी खरं तर मी लग्नच करणार नाही हा निर्णय आधीच घेऊन ठेवलेला होता. पण मंजिरीला पाहिल्यानंतर माझ्यातला कलावंत जागा झाला. मी स्वतः एक खूप कलारसिक माणूस आहे, साहित्य, संगीत, नाट्य या सगळ्या कलांवर अतोनात प्रेम करणारा मी अत्यंत कलारसिक असा माणूस. मंजिरीची साहित्य प्रतिभा पाहिली आणि मला वाटलं की या प्रतिभेसाठी मला लग्न करायचं आहे आणि ही प्रतिभा जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी, तिचं संगोपन करण्यासाठी मला माझी हिला गरज आहे आणि मला लग्नाचा उद्देश सापडला. त्याने लग्न कशासाठी करायचं? स्वतःच्या उतारवयाची काळजी म्हणून नाही, तर एखादी प्रतिभा, एखादा जीव आपल्या आधारानं उभं राहू शकत असेल तर त्यासाठी मी लग्न नक्की करेन. आणि म्हणून लग्न न करण्याचा मी घेतलेला निर्णय मी रद्द केला आणि मंजिरीशीच लग्न करणार असा निर्णय घेतला. तिच्यासाठी आपण बघायचो. छान, खूपच छान सांगणार पण लोकांना. आणि पण माझा एका गोष्टीवरती ठाम विश्वास आहे की आदर्शांनी लोक बदलत नाही. तसं जर असतं तर आपल्याला खूप मोठी आदर्श परंपरा आहे. लोक बदलत नाही पण प्रेरणा मिळतं ना. पण मी एक गोष्ट आहे की 100 लोकांना मी गोष्ट सांगेन, 9